नमस्ते, तुम सगळ्यात प्रेमळ रेसिपीक स्वागत करता। आज आम्ही सुकी सुंगटाची चटणी करतो। सुकी सुंगटाची चटणी करू। अर्ध बाउल सुकी सुंगटा हे धुवून घेऊन भाजून घेऊ जाय। एक बाउल सुकी खोबरे, एक गड्डो लसूण आणि मीठ। सुंगटा भाजून घेऊ। एक काईल दवला, गॅस पेटवून घ्या। काईल तापल की नहीं धुवून घेली सुंगटा त्याची। काईल तापल का पड़ा तापला धुवून घेली सुंगटा। मतलब ऐसे वजन दे जा, बड़ी वजन दे जा, उसका अंश पूरा हो जाए। सुंगटी ये ता बड़ी बदला ही बड़े कन गया क्लीन कन गया जा, मगर ग्राइंड करो जा। अते ठंड जात पसंद दवरे भजे सुंगटा क्लीन करे। ये वशी क्यों दे खड़ू जा हे शिकाम नंतर हे क्लीन झाले। हे अशी सगळे कण घ्यायचे। हे क्लीन झाले। आता मी खोबऱ्याबरोबर ग्राइंड कण घ्या। आता एक बाउल सुकी खोबरे मिक्सरात घाल्या आणि एक आम्ही घेईल लसूण घाल्या आणि मीठ जाय तितले फळून घाल्या आणि आता करप्या पीठ घाल्या तिकसाणे जाय तितलो। ग्राइंड कण येल्यानंतर मागीर सुंगट घालून अनेक पटी ग्राइंड करूया। खोबरे, मीठ, मिरसांग, लसूण सगळे ग्राइंड केला। आता आम्ही क्लीन कण दवरलेले सुंगटा ग्राइंड करूया। ग्राइंड कण आटा सुकी सुंगटा चटणी तयार झाली। सुकी सुंगटा चटणी रेडी। हे तुम्ही घरात कण पडेल। आवडला लाईक करा आणि असे व्हिडिओ खातीर तुम्ही सबस्क्राईब करा।